विजय शिवतारेंनी पुन्हा अजितदादांना मुख्यमंत्री पदावरून डिवचलंय. मुख्यमंत्री पद नशिबात असावं लागतं असं विजय शिवतारेंनी म्हटलंय. शिवतारे यांनी कपाळावर बोट फिरवून अजितदादांना हा खोचक टोला लगावला, तर जगदंबेचा आशीर्वाद मिळाला तर दादा मुख्यमंत्री होतील असं रुपाली पाटलांनी म्हटलंय. ते आजही काचे मुख्यमंत्री आहेत, जे निर्णय वरिष्ठ घेतील त्या निर्णयानुसार वागणे अशा पद्धतीने त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आणि राहिली गोष्ट अजित पवारांची, तर ते प्रत्येक पक्षाच्या आमदारांना नेत्यांना वाटत असते की आपला नेता सर्वोच्च पदावर जावा, पण ते इथे असायला हवं. काय नक्की म्हणणं काय तुमचं? नाही, मी तर सांगायला इथे असायला हवं एवढंच बोलतोय. आई जगदंबेचा आशीर्वाद असेल तर नशीब सुद्धा पालटत आणि अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतील. मग तेव्हा शिवतारे तुम्ही कुठे लपणार आहात? त्याच्यापेक्षा आपण एका पक्षात आहोत. जो कोणी आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितले की मोदी साहेब, अमित साहेब शाह साहेब जे देतील ते आम्हाला स्वीकार आहे. तुमचे नेते सांगतात, मग तुम्ही का असं डोक्यावर पडल्यासारखी विधाने करतात? सुधरा जरा राहत, चांगले काहीतरी झालेल्या चुका या परत होणार नाही हे आत्मसात केलं पाहिजे. महायुतीचे जरी आमचे सहकारी असेल तरी माझा त्यांना हा फुकटचा सल्ला आहे.